जय शिवराय, जगदंब क्रिएशन्सची ही पहिली चित्रपट निर्मिती आहे शिवप्रताप गरुडचे. शिवप्रताप ही एकूण 3 सिनेमांचा सिक्वेल असणार आहे. तर 3 सिनेमांची मालिका असणार शिवप्रताप गरुडचे, त्यानंतर शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप वाघनाथ. आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल, स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका असेल, स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका असेल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा जो थरार आहे, हा थरार आपण शिवप्रताप गरुडशेपमध्ये उलगडून दाखवतो. आणि जगदंब क्रिएशन्स ज्या पद्धतीनं नेहमीच तर्कशुद्ध पद्धतीनं इतिहास मांडतं, त्याचबरोबर इतिहासाशी प्रामाणिक राहून मनोरंजनाच्या माध्यमातून हा इतिहास पोचला पाहिजे ही गोष्ट आपण नेहमी करतो, त्याच पद्धतीनं याही चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. कार्तिक केंडे यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. जवळपास 8 वर्षांनंतर संजय जाधव हे छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडत आहेत. गाणी चित्रपटातली आपण ऐकत असाल, ही गाणी फार तरुणाईमध्ये विशेषतः लोकप्रिय झालेली आहेत. शशांक पोवार आणि रोहित नागभिडे यांनी या संगीताची जबाबदारी पेललेली आहे. माझ्यासोबत आहेत ते प्रफुल्ल तावरे, जे या सिनेमाचे प्रस्तुत करत आहेत. आणि कैलाश खेर यांच्या आवाजातलं बम बम भोले गाणं असेल, नंदेश उमप यांच्या आवाजातलं चंद्र झाला सूर्याचं डोळं हे गाणं असेल, किंवा राजू नदाफ यांच्या आवाजातली समशेर की धार पे चल के शेर आ गया ही कव्वाली असेल, आदर्श शिंदेंच्या आवाजातलं जय भवानी जय शिवराय हे गाणं असेल, ही सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. आणि पहिला मराठी सिनेमा आहे जो आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रित झालेला, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूट झालेला पहिला मराठी सिनेमा. तुम्हाला ट्रेलरवरून एकूण जी तमाम मराठी शिवशंभू भक्तांची, देशभरातल्या शिवशंभू भक्तांची जी एक अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा हा तेवढ्याच भव्यतेने समोर आला पाहिजे, तुम्हाला ट्रेलर बघून त्याचा अंदाज आला असेल की ती भव्यता ही पुरेपूर आपण समोर दाखवतो आहोत. आणि त्या भव्यतेचं फार महत्त्वाचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हा अफाट पराक्रम आहे, हा जो हे जे अचाट साहस आहे, ते अधोरेखित होण्यासाठी ही भव्यता जास्त महत्त्वाची होती. कारण काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या दरबारात उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीत जे केलं, ही आग्रा भेट केवळ शिवचरित्रातला प्रसंग राहत नाही, तर या आग्रा भेटीनं उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमानाची प्रेरणा दिली. आणि त्यामुळे मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे याच गोष्टीपासून सुरुवात करावी, ज्या घटनेनं उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमानाची प्रेरणा दिली त्या घटनेपासून सुरुवात करावी, म्हणून जगदंब क्रिएशन्सनी पहिली निर्मिती ही शिवप्रताप गरुडझेपची केलेली आहे. अनेक वर्षांनंतर खरं तर हा आत्ता बॉलिवूडमध्ये सुद्धा चर्चेचा विषय की मिडवीक एक सिनेमा येतो, विजयादशमीच्या मुहूर्तावर हा सिनेमा येतोय, त्यामुळे अनेकांनी ही चर्चा सुरू केली की असं कोण आहे की ज्यांना मिडवीक येण्याची ती ताकद किंवा ती हिंमत ते दाखवू शकतात. मला वाटतं आम्ही तर फार साधे सर्वसाधारण मावळे आहोत, पण जो विषय आहे तो या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज हा जर विषय असेल तर मला वाटतं हे धाडस करायला आपोआप बळ मिळतं. आणि त्यानुसार विजयादशमीला म्हणजे 5 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात प्रदर्शित होतो आहे. 5 ऑक्टोबरला सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये येईल आणि 7 ऑक्टोबरपासून हा सिनेमा सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स दोन्हीकडे हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रदर्शित झालेला बघायला मिळेल. या सगळ्या भव्यतेचं एक फार महत्त्वाचं कारण आहे खरं तर, ते तुमच्याशी शेअर करीन. मी जेव्हा पार्लमेंटमध्ये एकदा अनुरागजी ठाकूर इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर यांच्याशी चर्चा करत होतो, मला अनुरागजी फार आस्थेनं विचारत होते की मराठी चित्रपटसृष्टी कशी चालली आहे, कशा पद्धतीने सिनेमे बनतात, काय प्रतिसाद येतो. आणि मी त्यांना सांगत होतो हो फार चांगली घोडदौड आता सुरू आहे, तरुणाईचा विशेषतः चांगला प्रतिसाद त्याला लाभतो आहे, वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे येत आहेत, विशेषतः ऐतिहासिक सिनेमे तरुणाई फार मोठ्या प्रमाणावर पाहते. आणि माझ्या बाजूला एक अमराठी खासदार बसले होते, त्यांनी पटकन मला प्रश्न विचारला की यार अमोल, आप पार्लमेंट के फ्लोर पे बहुत बार छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेते हो, छत्रपती शिवाजी महाराज हमारे लिए भी पूजनीय आहे, वंदनीय आहे, पण मला एक सांग की चंदन तस्कराची मुख्य भूमिका असणारा एक सिनेमा येतो,
आणि तो एवढा मोठा उच्चांक गाठतो, सोन्याच्या खाणीच्या खाण माफियावर सिनेमा येतो तो एवढा मोठा उच्चांक गाठतो, आणि ज्यांना तुम्ही आराध्य दैवत मानता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचा सिनेमा, त्या शिवचरित्रावरचा सिनेमा मग तुम्ही त्या लेवलचा का बनवू शकत नाही, तेवढा मोठा का होत नाही आणि त्याला तितका उदंड प्रतिसाद का मिळत नाही? खरं सांगतो ती प्रतिक्रिया कुठंतरी काळजाला लागली आणि मग जगदंब क्रिएशन्सनं हे ठरवलं की कुठलीच कसूर ठेवायची नाही, पूर्ण भव्यतेनेच हा सिनेमा करायचा, आणि त्या भव्यतेने हा सिनेमा केला आणि आता मायबाप प्रेक्षकांवर संपूर्णपणे ही मदार अवलंबून आहे की हा केवळ सिनेमा नाही, हे केवळ मनोरंजन नाही, हा मराठी मातीचा संस्कार आहे आणि हा संस्कार प्रत्येक मराठी माणसाच्या मनापर्यंत, देशाच्या कानाकोपऱ्यात हा संस्कार पोचावा, हा सिनेमा पोचावा यासाठी प्रत्येक शिवशंभू भक्तानं ही जबाबदारी घ्यावी आणि हा सिनेमा पोचवण्यासाठी प्रयत्न करावा आणि आवर्जून हा सिनेमा आपण चित्रपटगृहात येऊन बघावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे.